जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये स्वतंत्र पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. यानिमित्त पोस्ट कोविड व्यक्ती आणि तक्रारी वैद्यकीय दृष्ट्या अभ्यास आणि डेटाही तयार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 37,000 तर कोरोनामुक्त व्यक्तींचा आकडा 34,000 गेला आहे. त्यामुळे एकूण बाधित आणि मृत व्यक्तींच्या आकड्यात केवळ 3,000 फरक शिल्लक आहे. त्याचवेळी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण काहीसे जास्त असल्याचंही अलीकडच्या बहुतेक वेळा दिसून येत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण आणखी वाढण्याचीही दाट शक्यता आहे. असं एकीकडे चित्र असताना दुसरीकडे कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये काही प्रमाणात तक्रारीही असतात असंही समोर येत आहेत. यातील अनेक तक्रारी या सामान्य तर काही गंभीर असण्याची जास्त शक्यता आहे. परंतु अशा तक्रारींची योग्य ती दखल घेऊन अशा तक्रारी असणाऱ्या कोरोनामुक्त व्यक्तींवर वेळीच उपचार होण्याच्या दृष्टीनेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना पश्चात उपचारांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयातील हालचालीही सुरू झाल्या आहेत. यामध्ये कोरोनामुक्त महिला आणि पुरुषांसाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाची तर कोरोनामुक्त मुले आणि मुलींसाठी बालरोग तज्ञांची टीम असेल. हा बाह्य रुग्ण विभाग जिल्हा रुग्णालयामध्ये पण वेगळ्या ठिकाणी सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी सर्वसाधारणपणे सकाळी 10 ते 1 या वेळेत ही ओपीडी सुरू असू शकते असंही सांगण्यात आलं आहे. या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या तक्रारीनुसार औषध उपचार होणार आहे. शिवाय गरजेनुसार तपासण्याही केल्या जाणार आहे. यामध्ये गरजेनुसार रुग्णांची स्वॅब चाचणी होऊ शकते. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींची स्वॅब पुन्हा पॉझिटिव्ह येतात का आणि मुख्य म्हणजे कोरोनामुक्त व्यक्तींना नेमकं कोणकोणते त्रास संभवतात, अशा त्रासांची तीव्रता किती आणि कशा प्रकारची असू शकते, अशा तक्रारींवर कोणत्या औषधाचा नेमका किती आणि कसा परिणाम होतो आदी बाबींचा शास्त्रशुद्ध डेटा तयार होऊ शकतो. अशा डेटाचा देश पातळीवरील व्यापक अभ्यासासाठीही उपयोग होऊ शकेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.